नमस्कार शेतकरी बंधूंनो, होय आम्ही शेतकरीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अडचणी लागणे तर आजपर्यंत आपण ऐकत आलो आहे की म्हणजे रोप लागण झाल्यानंतर आपलं हिरवळीचं जर खत करायचं असेल आणि त्याचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं असेल ते त्या संदर्भात आज पण आपण सांगत आलो आहे की रोप लागण केल्यानंतर सर्वसाधारण एक महिन्याची रोपं झाल्यानंतर परत आपण तागाचं पीक त्यात हिरवळीचं खत म्हणून करू शकतो. पाठीमागचा ऊस दिसतो हा आजच म्हणजे आज 29 नोव्हेंबर 2020 आज करेक्ट 90 दिवसाचा ऊस आहे आणि आपण सर्वसाधारण एक महिन्याची रोपं झाल्यानंतर आपण यात हिरवळीचं खत म्हणून तागाची ताग टोकून घेतलं होतं एका बाजूला. पाठीमागे दिसतो इथं 4.5 फुटी 86 रुपत्तीची रोप लागण आहे आणि त्यात आपण महिन्यानंतर तागाची टोकण करून घेतली होती आणि आता आपण भरणीचं भरणी करणार आहे, जी पक्की भरणी करून घेणार आहे. पक्क्या भरणीला ते ताग कोणत्या पद्धतीनं गाडलं जातं, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करतो. तुम्हाला आता इथून एकंदरीत संपूर्ण प्लॉटचं नियोजन दाखवतो कशा पद्धतीनं काय केलेलं आहे ते. ही 4.5 फुटी सरी आहे आणि हे आता हे दिसतंय बुडात उसाचं टाकलेलं, ते ताग कापून टाकलेलं आहे. हा सर्वसाधारण 45 ते 60 दिवसाच्या आसपासचा ताग आहे. म्हणजे एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपण इथं तागाची टोकण करून घेतलेली आहे आणि त्याचा हिरवळीचं खत म्हणून इथं गाडलं जाणार आहे. असं अशा पद्धतीनं कापून किंवा उपडून असं जर आपण सरीच्या बुडात टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर परत हा जो बोध दिसतोय समोर हा पॉवर टिलरच्या बसायानं पुढून माती त्यावर टाकून घेतली की पूर्ण तो गाडून जातो आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीचं हिरवळीचं खत आपल्या ऊस पिकाला मिळतं. आणि एकंदरीत आजपर्यंत ह्या ऊसाचं नियोजन काय काय केलं ह्या संदर्भातही थोडीशी माहिती देतो की रोप लागण केल्यानंतर सुरुवातीला जो पहिला डोस दिला होता सर्वसाधारण महिन्याच्या आसपास हा डोस दिला तो आपण 20-20-13 ह्या ग्रेडमध्ये दिला होता. एकरी 2 20-20 एक युरिया आणि पोटॅश अशा पद्धतीनं हा डोसचं नियोजन केलं होतं. त्याच्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या असताना दुसरा डोस दिला होता. जो आपण त्यानंतर परत जो दुसरा डोस दिला होता अमोनियम सल्फेट युरिया 12-32-16 पोटॅश असं या पद्धतीनं आपण हा डोस दिलेला आहे त्या उसाला. आणि आता तो ह्या बाजूला असं कुदळीच्या सह्यानं आगरी घेऊन दिला होता. ह्या बाजूला दिसतं बघा तुम्हाला की कुदळीच्या सह्यानं जी रेश मारलेली दिसते त्या ह्याच्यात ते डोस देऊन गेला दिलेला होता. आता हा डायरेक्ट तिसरा डोस पडतोय 90व्या दिवशी हा डायरेक्ट भरणीचा डोस पडणार आहे. आणि ह्या डोस भरणीच्या नंतर ही पक्की भरणी होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे गरजेनुसार अजून एखादे दुसरे डोस होत राहणार आहेत. एकंदरीत हे प्लॉट 90 दिवसात पक्क्या भरणीला येतोय. हे रासायनिक खतांचं नियोजन एकात्मिक पद्धतीने केलेलं नियोजन आहे इथं आणि ह्याचबरोबर गन्ना मास्टरच्या संपूर्ण ज्या आळवण्या फवारण्या ज्या आहेत ते इथं वेळच्या वेळी पूर्णता केलेल्या आहेत. त्याचाच हा पूर्ण परिपाक दिसतोय इथं की हा प्लॉट 90व्या दिवशी पूर्णता पक्क्या बांधणीला आलेला आहे. समोरचा हा दुसरा प्लॉट दिसतोय, हा पण त्याच पद्धतीने नियोजन केलेला आहे. हा पण आज 91 दिवस झाले ह्या प्लॉटला पण आणि हा फक्त 5.5 फुटीसरी आहे आणि ह्याची पक्की भरणी झालेली आहे आणि एक पाणी फिरलेलं आहे. त्याच्यापेक्षा 8 दिवस अगोदर म्हणजे सर्वसाधारण 84 दिवसाचा ऊस असताना ह्याची पक्की भरणी झालेली आहे आणि ह्याला पण सेम त्याच पद्धतीनं नियोजन केलेलं आहे की तिसरा डोसच 90व्या दिवसाच्या म्हणजे 84 दिवसाच्या ह्याची पक्की भरून भरणी झालेली आहे. आता 5.5 फुटाची सरी असल्यामुळं सर्वसाधारण एक आता जे रनिंग 10 फुटात ह्याला फुटव्यांची संख्या पाहिजे ती जवळपास 55 आसपास पाहिजे. ती इथं पूर्णतः 55 ते 60 आसपास फुटव्यांची संख्या इथं मेंटेन झालेली आहे आणि इथून पुढे आता एक ते दोन रिकवरच्या फवारण्या होतील आणि त्याच्यानंतर परत पुढे आपल्या मास्टर केनच्या फवारण्या होतील जेणेकरून पानांची साईज चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल आणि एक चांगल्या पद्धतीचं पिकाचं उत्पादन आपल्याला इथं मिळून जाईल. हे दोन्ही प्लॉट एकूण जे क्षेत्र आहे हे 2.5 एकर क्षेत्र आहे आणि 2.5 एकरमध्ये आपल्याला करेक्ट इथं 12,260 रोपं एवढी लागलेली आहेत. म्हणजे एकरी जवळपास 5,000 आसपास रोपं लागले आहेत. दोन्ही प्लॉट सुंदर आहेत, फक्त मधून रस्ता गेलेला आहे एवढाच फरक आहे. हा 4.5 फुटी सरीचा आहे आणि हा 5.5 फुटी आहे. नियोजन एकंदरीत खूप सुंदर आहे. इथं हे आपलं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावात आमचे मित्र तानाजी गरड यांचे हे प्लॉट आहेत आणि एकंदरीत संपूर्ण हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित अशी प्लॉट आहेत. धन्यवाद.